सत्य काय आहे, या मार्केटचं जर सत्य बघायचं असेल तर भारतामधले टोटल जनतेमधले फक्त 3.7 लोक, म्हणजे 4% सुद्धा नाही आहेत अजून, जे शेअर मार्केटमध्ये आहेत, त्याच्यातले 1.5% लोक फक्त, 1.5 1.5% लोक ऍक्च्युअल ट्रेडिंग करतात. आणि एवढ्याशा लोकांनी शेअर मार्केटमध्ये दिवसाचा टर्नओव्हर उलाढाल, रोजची खरेदी विक्री होते 5 ते 6 लाख करोड रुपये दिवसाची उलाढाल आहे. तुम्हाला किती कमवायचे दिवसाचे? 1,000 रुपये, 10,000 रुपये, 10 लाख रुपये, 10 करोड रुपये, किती कमवायचे? सगळे अवेलेबल आहेत. म्हणजे विचार करा की एवढी मोठी जनता असताना थोडीशीच लोक आहेत, 4% पण नाही, आणि 4% लोकांनी एवढं जर टर्नओव्हर होत आहे तर शिकून याच्यामध्ये उतरलं तर काय होऊ शकतं. पण आत्ताची परिस्थिती काय की 95% लोक पैसे घालवतात. का घालवतात? कारण की ते न शिकता रातोरात श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात दुसऱ्यांच्या भरोशावर. आपण जर प्रॉपर शिक्षण घेतलं तर आपण त्या 5% लोकांमध्ये राहू जिथे ते जे लोक पैसे कमवतात कन्सिस्टन्सीमध्ये, लाईफ बदलण्यामध्ये काम चालू आहे असे लोकांमध्ये आपण जाऊ शकतो जे शिक्षण घेतात पैसे कमवण्याचं. तुम्हाला बिझनेस करायचं शिक्षण घेतलेलं कधीही बेस्ट, तुम्हाला डॉक्टर व्हायचं शिक्षण घेतलेलं कधीही बेस्ट, तुम्हाला इंजिनियर बनायचं शिक्षण केलेलं कधीही बेस्ट, तसं तुम्हाला ट्रेडर बनायचं, इन्व्हेस्टर बनायचं, पैसे कमवायचे शिक्षण घेतलेलं कधीही बेस्ट. आणि तुम्ही ते आता घ्यायला सुरुवात करताय. वन ऑफ द बेस्ट डिसिजन तुम्ही घेताय तुमच्या आयुष्यातलं, तुमच्या आणि तुमच्या पुढच्या पिढीसाठी. ओके, शिक्षण घेऊन पेशन्स ठेवून बिलीफ ठेवून स्टेप बाय स्टेप जाणे, पेशन्स बिलीफ स्टेप बाय स्टेप, हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचे 3 गोष्टी सांगितले मी तुम्हाला. शेअर मार्केटमध्ये एक तर प्राइसेस वरती जातात किंवा खाली येतात, या दोन्ही बाजूला आपण पैसे कमवू शकतो. ते कसं कमवता येतं ते सगळं आपण शिकणार आहोत. लिगली वाईट पैसा याच्यातून कमवता येतो, 100% आपले इन्कम टॅक्सेबल प्रॉपर असणारे, त्याच्या बाबतीत माहिती आपण घेऊ. सो इथं लपवण्याची गरज नसणार आहे, चोरीमारी करण्याची गरज नसणार आहे, लिगली आपण श्रीमंत होऊ शकतो वाईट पैसे कमवून. ओके, सो हे लक्षात ठेवा.